शेकापचे ज्येष्ठ नेते आणि 11 वेळा आमदार होण्याचा विक्रम केलेले सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी काल रात्रीच्या सुमारास सोलापुरातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. साधी राहणी आणि राज्यभरातील उपेक्षित घटकांबद्दलच्या विकासाबद्दल सतत आग्रही असणारे भाई देशमुख उभ्या महाराष्ट्रात आबासाहेब म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगा, सुना नातवंडे असा परिवार आहे. विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुनेत्र कळघमचे नेते एम करुणानिधी यांचा विक्रम देशमुख यांनी मोडला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोरा मतदारसंघातून त्यांनी तब्बल 11 वेळा विक्रमी मतांनी विजय मिळवला. तब्बल 54 वर्ष त्यांनी सांगोल्याचं प्रतिनिधित्व हे केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सख्खे बंधू आणि अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांची प्रल्हाद मोदी यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे. मोदी असो की आणखी कोणी, त्यांना तुमचं ऐकावं लागेल. आपण लोकशाहीत राहतो, गुलामगिरीत नाही, असं म्हणत प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना GST न भरण्याचा सल्ला दिलाय. उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांच्या कार्यक्रमात बोलताना मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना मागण्या मान्य न होईपर्यंत GST न भरण्याचा सल्ला दिलाय. तसेच असं केलं तर ठाकरेच काय, मोदी तुमच्या दारात येतील, असे देखील त्यांनी आवाहन केलंय. नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या पद्धतीने एकेरी भाषेत बोलत आहेत, त्यांना जशाचा तसं उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इशारा दिलाय. नारायण राणे हे राज्यातील माजी मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री केलं, अन्यथा ते कधीच त्या पदापर्यंत पोहोचले नसते. त्यांच्या बाबतीत, त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री हे एक पद घटनात्मक पद आहे. त्या व्यक्तीबद्दल एकही भाषेत बोलणं हे राणेंसारख्या व्यक्तींना शोभत नाही. आम्ही संयमी आहोत आणि आम्हाला संयम पाळण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेत, म्हणूनच आम्ही शांत आहोत. नाहीतर त्यांना जशाच्या तसं उत्तर देऊन त्यांचं तोंड बंद करण्याची हिंमत आम्हा शिवसैनिकांमध्ये आहे. पण उद्धव ठाकरेंबाबतीत राणे जी एकेरी भाषेमध्ये बोलतात, त्याला जशाच तसं उत्तर देण्याची ताकद आहे आणि आम्हाला पक्षप्रमुखांनी शांत राहायला सांगितलंय, म्हणून शांत असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. रविवारची सकाळ भारतीयांसाठी सुपर संडे ठरण्याची शक्यता आहे, कारण आजच्या दिवसाची सुरुवातच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी खऱ्या अर्थानं गुड मॉर्निंग ठरली आहे. भारताची नॅशनल रेकॉर्ड ब्रेकर कमलप्रीत कौरने आपल्या कामगिरीतलं सातत्य आणि आपल्या लौकिकाला साधेसा खेळ झोकत अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अंतिम फेरीसाठीच्या पात्रता फेरीमध्ये कमलप्रीत कौरने 3 प्रयत्नांमध्ये 60 मीटरच्या वरच्या कामगिरी केल्यामुळे तिचं अंतिम फेरीमध्ये स्थान निश्चित झालंय. त्यामुळे भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये अजून एका पदाची मोठी आशा निर्माण झाली आहे. त्यावेळी भारतासाठी दुसरी ठरली आहे सीमा पुनिया, मात्र 16व्या स्थानावर राहिल्यामुळे तिने अंतिम फेरी गाठू शकली नाहीये. देशामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 41,649 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 37,291 रुग्ण बरे झाले आहेत आणि 593 रुग्णांचा मृत्यू झालाय. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये 7,242 नवे रुग्ण आढळले आहेत आणि 11,124 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.